स्त्री के पैसे मांग रहे युवक पर 5 लोगों ने मिलकर किया जानलेवा हमला। सोलापुर जिला तालुका करमाड़ा के शेटपड़ गांव में बीते 25 दिसंबर 2022 को गांव के स्त्री वाले कृष्णा सोनटके ने गांव के एक व्यक्ति से स्त्री के पैसे मांगे, जहां गुस्साए व्यक्ति ने कृष्णा को मारना शुरू कर दिया। ये देख उस व्यक्ति के अन्य 5 लोग भी कृष्णा को लकड़ी और रॉड से मारने लगे। पति को मारता देख गर्भवती पत्नी ने पति को ना मारने की फरियाद करती रही, लेकिन उन लोगों ने पत्नी को ढकेल कृष्णा को गंभीर रूप से जख्मी कर दिया। परिवार वाले गंभीर कृष्णा को बीते 26 दिसंबर 2022 की सुबह 7 बजे इलाज के लिए सोलापुर सिविल अस्पताल में भर्ती कराया है। युवा भीम सेना के सदस्यों ने ग्रामीण पुलिस प्रशासन से पीड़ित परिवार को पुलिस प्रोटेक्शन और आरोपियों को तुरंत पकड़ने की मांग की है। इस तरह बिलाचे पैसे का मागितले म्हणून सोनटके परिवाराला एका युवकाला बेदम गावगुंडाने करमाळा इथं बेदम मारहाण केली। ती महिला 9 महिन्याची गरोदर आहे, त्या महिलाला सुद्धा धक्काबुक्की करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। माननीय पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना माझी विनंती आहे, या कुटुंबाला पोलीस संरक्षण देऊन त्या गावगुंडांना कडक कायदेशीर कारवाई करावी। सोलापूर येथे रुग्णालयात दखल घेतली आहे। तिथे सासरे सोडवाय गेल्यानंतर त्यांना पण मारलेलं आहे। मी 9 महिन्याची गर्भवती असताना त्या दोघांनी मला पण धक्काबुक्की केली। कशामुळे मारले? ही स्त्रीचे कपडे उधारी पैसे मागितल्यामुळे। ह्या चौघांनी वारंवार तू केस का करतो व आमच्याकडून पैसे का मागतो, ह्याच्या विरोधात त्यांनी 4-5 जणांनी मिळून माझ्या पतीला मारलेला आहे। काय नाव आहे त्यांचं? आणि ह्या विरोधात तुम्हाला काय न्याय, म्हणजे पोलिसाकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? आणि ह्या पोलिसांकडून, आमच्या समाजाकडून, सगळ्यांकडून आम्हाला फक्त न्याय पाहिजे, न्याय पाहिजे। आणि आम्हाला इथनं पुढं कुणाकडून धक्का नाही असं विरोधात पाहिजे। आणि मी 9 महिन्याची गर्भवती असल्यामुळे मला सगळ्यांनी व माझ्या नवऱ्याला सगळ्यांनी मिळून न्याय द्यावा, हीच आमची कळकळीची विनंती आहे।